नमस्कार मंडळी, मी धनश्री तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। तर मंडळी, आज मी तुम्हासमोर घेऊन आलेली आहे तुलसी विवाह संबंधित पौराणिक कथा। चला तर मग लगेचच सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला। हिंदू धर्मानुसार तुलसी विवाह खूप महत्त्वपूर्ण आहे। या दिवशी विष्णू आपल्या 4 महिन्यांच्या निद्रेतून जागे होतात। यानंतर भगवान विष्णू शालिग्रामचे रूप घेऊन तुळशीसोबत संपूर्ण विधिवत विवाह करण्यास जातात। हिंदू धर्मात असे मानले जाते की ज्यांच्या घरात तुळशीचे रोप असते तेथे हा विवाह जरूर केला जातो। या विवाहानंतरही इतर लग्नांना सुरुवात होते। ज्यांना मुली नसतात असे लोक तुळशी मातेचा विवाह करून आणि तिचे कन्यादान करून पुण्य मिळवतात। तर यासंबंधित पौराणिक कथा आपण लगेचच जाणून घेऊयात। तुळशी मातेचे खरे नाव वृंदा होते। तिचा जन्म राक्षस कुळात झाला होता, मात्र ती विष्णूची मोठी भक्त होती। वृंदा जेव्हा मोठी झाली तेव्हा तिचा विवाह जलंधर नावाच्या राक्षसाशी करण्यात आला। वृंदा विष्णुदेवाची मोठी भक्त होती, त्याचसोबत ती एक पतिव्रता स्त्रीही होती। तिची भक्ती आणि पूजेमुळे तिचा पती जलंधरचा विजय होत गेला आणि त्याला आपल्या विजयावर गर्व वाटू लागला आणि त्याने स्वर्गावर आक्रमण करत देवांच्या कन्यांना आपल्या अधिकारात घेतले। यावर क्रोधित होत सर्व देव विष्णूच्या शरण गेले आणि जलंधरचा अंत करण्यासाठी प्रार्थना करू लागले। मात्र जलंधरचा अंत करण्यासाठी सगळ्यात आधी त्याची पत्नी वृंदाचे अस्तित्व भंग करणे गरजेचे होते। भगवान विष्णूंनी मायाजालाचा वापर करत जलंधरचे रूप धारण करून वृंदाच्या पतिव्रता धर्माला नष्ट केले। याचा परिणाम म्हणून जलंधरची शक्ती संपत गेली आणि तो युद्धात मारला गेला। मात्र जेव्हा वृंदाला हे समजले तेव्हा तिने विष्णूंना सवाल केला की मी तुमची जन्मभर पूजा अर्चा केली तर तुम्ही माझ्यासोबत असे का केले? या प्रश्नाचे उत्तर विष्णू देऊ शकले नाही। तेव्हा वृंदाने भगवान विष्णूंना सांगितले की तुम्ही माझ्याशी एका दगडाप्रमाणे व्यवहार केला आहे, मी तुम्हाला शाप देते की तुम्ही पाषाण व्हाल। हे ऐकताच श्री हरी पाषाण होतात। त्याच वेळेस निसर्गाचे संतुलन बिघडू लागते तेव्हा सर्व देवा वृंदाला याचना करतात की तिने तिचा शाप मागे घ्यावा। अखेरीस वृंदा भगवान विष्णूंना क्षमा करते आणि त्यांना पापातून मुक्त करते। जलंधरसोबत सती गेलीनंतर वृंदाच्या राखेतून एक झाड बाहेर पडले, ज्याला भगवान विष्णूंनी तुळस हे नाव दिले आणि वरदान दिले की तुळशीशिवाय मी कोणत्याही प्रकारचा प्रसाद ग्रहण करणार नाही, मी शालिग्रामच्या रूपात तुळशीशी विवाह करेन। कालांतराने लोक या तिथीला तुलसी विवाह म्हणतील। तसेच असे करणाऱ्यांना सुख आणि सौभाग्य मिळेल। या दिवशी सकाळी लवकर उठून सर्व नित्यकामे उरकून स्वच्छ वस्त्रे परिधान केली जातात, तसेच तुळशी वृंदावनालाही सजवले जाते। या दिवशी प्रसाद म्हणून लाह्या तसेच ऊस, बोरे, आवळे वाटले जातात। तुळशीच्या वृंदावनात या सर्व वस्तू ठेवल्या जातात। त्यानंतर विधिवत तुळशीचे लग्न लावले जाते, अंतरपाठ धरला जातो, मंगलाष्टके म्हटली जातात। तर अशा प्रकारे छान तुळशीचे विवाह आपल्याकडे आपण करतो। त्याविषयीची ही पौराणिक कथासुद्धा आपण ऐकली मंडळी। ही कथा तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि मित्रमैत्रिणींशी शेअर करायला विसरू नका। त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसह। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।